तर औरंगाबादच्या शांतिगिरी महाराजांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्ण कुंजवर रात्री उशिरा भेट घेतली. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शांतिगिरी महाराज औरंगाबादमधून अपक्ष लढले होते तेव्हा त्यांना सुमारे 1.5 लाख मतं मिळाली होती. महाराष्ट्रात त्यांचे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत ते नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. राज ठाकरेंची भेट घेतल्यानं ते मनसेला पाठिंबा देणार की मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणार याबाबत तर्क लढवले जात आहे. राज ठाकरेंची भेट घेऊन शांतिगिरी बाबांना पत्रकारांनी गाठलं असता बाबाच काय तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी देऊन संभ्रम आणखी वाढवला. साधू संतांचं काम काय असतं? जे चांगलं काम करत आहे की त्यांना आशीर्वाद देणं, हेच काम दुसरं काय असतं की नाही? आणि म्हणून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मोठी मोठ्या संख्येने मतं घेतली होती, काय यावेळेस तुमचा काय निर्णय आहे नेमका? सांगितलं बाबांनी योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेणार आहेत आणि जाहीर करणार आहे. बरंच आमचे प्रोग्राम होतात ना, आम्ही सर्वांना सांगितलं की आपल्याला योग्य उमेदवाराला निवडून द्यायचं आहे, हाच बाबांनी मुद्दा जाहीर केलेला आहे. मनसेचे उमेदवार योग्य आहेत असं आम्ही आज काही आम्ही भूमिका अजून जाहीर केलेली नाही. कधी जाहीर केलं? जशी भगवंताची इच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.